अपडेट सर्वात जलद। सर, मी संतोष हरिभाऊ दाभाडे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सचिव। गेल्या 2019 साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्य सोसायटीमधनं जिल्हा बँकेच्या माध्यमातून लोन घेतलं होतं, त्या लोनची परतफेड सगळ्यांनी व्यवस्थित जर केली तर त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जाहीर 2019 साली केलं। 2 वर्ष उलटली तरी देखील आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेलं नाही। उलट पक्षी ज्यावेळेस शासनाने आव्हान केलं त्यावेळेस इतकी वाईट परिस्थिती होती, कोरोनाचा काळ होता, तरी देखील शेतकऱ्यांनी आपल्या पोराबाळांच्या पोटाला चिमटे घेतले आणि ते शासनाचं कर्ज जे आहे ते कर्ज व्यवस्थित फेडलं। परंतु आजपर्यंत या शासनाला त्याचं जे त्यांनी जो आव्हान केलं होतं त्या याच्यासाठी त्यांनी अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही। आम्ही जवळपास 2021-22 या 2 वर्षामध्ये आम्ही 4 ते 5 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तहसीलदार, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब यांना या माध्यमातून जाग आणण्यासाठी निवेदन दिलं, परंतु त्याकडे पूर्णपणे या शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी लाक्षणिक 1 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि हे खरं तर उपोषण मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला असता, परंतु या ठिकाणी कोविडचा काळ असल्यामुळं काही निर्बंध होते, त्यामुळं काही ठराविक कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी उपोषण केलं आणि हे उपोषण करत असताना माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आले आणि त्यांना आम्ही ते पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे की 2022 मार्च यापर्यंत जर समजा या शासनाने हे शेतकऱ्यांना जर 50,000 रुपयाचं अनुदान दिलं नाही तर आमच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने आदरणीय किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी त्या ठिकाणी येतील आणि सरकारला जाब विचारतील, म्हणून आम्ही या ठिकाणी आज हे सगळं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे।